आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या 90 घडामोडींचा आढावा घेऊया. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्याकडून बेळगावचा बेळगावी असा उल्लेख. कोल्हेंच्या वक्तव्यामुळे सीमा भागातील मराठी बांधवांमध्ये नाराजीचा सूर. मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप. बेळगावचा बेळगावी उल्लेख केल्याप्रकरणी अमोल कोल्हेंचा माफीनामा. अनावधानाने बेळगावी असा उल्लेख. अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावरच्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल. हत्येचा प्रयत्न आणि इतर कलमांतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा. एफआयआर कॉपीमध्ये हल्लेखोरांनी ठाकरे आणि वरुण सरदेसाईंचं नाव घेतल्याचा उल्लेख. संदीप देशपांडे मानहाण प्रकरणी संशयित आरोपींचे फोटो पोलिसांच्या हाती. सीसीटीव्हीच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हल्लेखोर गई. उद्धव ठाकरेंची 5 मार्चला खेडच्या गोळीबार मैदानामध्ये जाहीर सभा. सभेची जय्यत तयारी सुरू. उद्धव ठाकरेंच्या सभेला हजर राहण्यासाठी मुस्लिम संघटनेकडून पत्रक जारी. उद्धव ठाकरे भारतीय संविधान आणि लोकशाही वाचवणारे नेते असा पत्रकात उल्लेख. धनुष्यवाण आणि पक्षाचं नाव आम्हाला मिळाल्यानं राऊत हतबल झालेत, त्यामुळेच ते वायफळ बडबड करतात. भरत गोगावलेंची संजय राऊतांवर टीका. तर येणाऱ्या होळीमध्ये आपले वाईट विचार जाळून टाका, गोगावलेंचा राऊतांना सल्ला. खासदार संजय राऊतांची सांगलीच्या आमदार सुधीर गाडगिळांवर अपमानास्पद टीका. टीकेनंतर राऊतांचे पोस्टर जाळत भाजपकडून राऊतांचा निषेध. नाशिकमध्ये कोथिंबीर मेथीला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यावरती फुकटात कोथिंबीर आणि मेथी वाटण्याची वेळ. तर बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याचं सरकारचं आश्वासन, पण सूचना न मिळाल्यानं शेतकरी आणि बाजार समित्यांमध्ये संभ्रम. राज्यातील कांदा प्रश्न गंभीर. स्वेच्छा मरणासाठी चांदवडमधील शेतकऱ्याचं राष्ट्रपतींना पत्र. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर आंदोलन सुरू. नाफेड बाजारात समितीमध्ये कांदा खरेदी सुरू असून एफपीओची काही केंद्र बाजार समित्यांमध्ये सुरू करणार. देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेमध्ये आश्वासन. भाजप पोटनिवडणुका हरतं परंतु राज्य जिंकतं. कसबा पोटनिवडणुकीतल्या भाजपच्या पराभवावरून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना डोळा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधी पक्षनेते अजित पवारांना विधानसभेत टोला. आत्मक्लेश करावा लागेल असं काही बोललो नाही. मुख्यमंत्र्यांकडून अजित पवारांना चिमटा. व्रतोत्पदावरून शिंदे आणि ठाकरे गटाला उपसभापती कार्यालयाचं पत्र. दोन्ही गटाला पत्र पाठवून तपशिलाची माहिती मागवली जाणार. व्रतोत नेमताना बैठकीतले ठराव दोन्ही गटाकडून मागवण्यात आले. औरंगाबाद महानगरपालिकेचं नावही आता छत्रपती संभाजीनगर महापालिका असेल, महापालिकेचा निर्णय. औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर केल्याच्या विरोधात खासदार इम्तियाज जलील आज उपोषण करणार. तर नामांतर झाल्याच्या समर्थनार्थ मनसेकडून शहरामध्ये स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन. राज्य सरकारच्या मागणीनंतर केंद्र सरकारनं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण केलं. त्यानंतर आता वाशिमचं नाव वत्सगुल्म करा असा जुन्या मागणीला उजाळा. येत्या 3 दिवसात राज्यामध्ये पावसाची शक्यता. छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि जळगावमध्ये हलक्या आणि मध्यम पावसाची शक्यता. तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, हवामान खात्याचा अंदाज. मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं होणार. तर पश्चिम रेल्वेच्या भाईंदर ते बोरिवली मार्गावरती आज रात्रकालीन ब्लॉक असेल. होळीनिमित्त कोकणासाठी रेल्वेच्या विशेष 12 गाड्या आजपासून 9 मार्चपर्यंत सीएसएमटी पनवेल इथून सावंतवाडी आणि रत्नागिरीसाठी गाड्या सुटणार. नवीन ठाणे रेल्वे स्टेशनचा मार्ग मोकळा. उच्च न्यायालयानं उठवले जागा हस्तांतरणावरचे स्थगिती आदेश. मुलुंड आणि ठाणे रेल्वे स्थानकातून नियमित प्रवास करणाऱ्यांचा त्रास यामुळे कमी होईल, मुख्यमंत्र्यांची माहिती. भंगार विक्रीतून पश्चिम रेल्वेनं कमावले 500 कोटी रुपये. पश्चिम रेल्वेच्या निर्धारित लक्ष्यापेक्षाही कमाई 62% जास्त. मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात. पहिल्या टप्प्यामध्ये लातूरमध्ये 1920 कोचची निर्मिती होणार. रेल विकास निगम लिमिटेड आणि रशियाच्या सीजेएससी ट्रान्समास कॅसोरिटियम या 2 कंपन्या 200 वंदे भारत रेल्वेची निर्मिती करणार. कोकणासह ठाणे जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांसंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी घेतली आमदारांची भेट. मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होणार, दानवेंची माहिती. पुणे रेल्वे विभागामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये तिकीट तपासणीसाठी दरम्यान 20,537 प्रवाशांचा विना तिकीट प्रवास. त्यांच्याकडून 1,73,00,000 रुपयांहून जास्त दंड वसूल. होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून विशेष बस 2 ते 3 मार्च दरम्यान सोडण्यात येणार.
270 बसेसमधील आसन आरक्षित झाल्याची एसटी महामंडळाची माहिती। सरळ सेवा भरती प्रक्रियेतून जाणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 2 वर्षांनी वाढवण्याचा निर्णय। त्यानुसार खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा 35 ऐवजी 40 तर मागास प्रवर्गासाठी 43 ऐवजी 45 वर्ष होईल। 31 डिसेंबर 2023 पर्यंत ही सूट लागू असेल। राज्यामध्ये पुढील 2 महिन्यांमध्ये 30,000 शिक्षकांची भरती होणार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची विधानसभेत घोषणा। अंगणवाडी सेविकांची 20% पगारवाढ आणि 20,000 नव्या अंगणवाडी सेविकांची भरती होणार, मंत्री मंगल प्रभात लोढा यांची सभागृहात घोषणा। 12वीच्या गणिताच्या पेपरफुटी प्रकरणी अखेर सिंदखेड राजा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, राजेगावमधील शाळेतून हा पेपर फुटला असल्याची पोलीस तक्रारीत माहिती। बुलढाण्यातील 12वीच्या पेपरफुटी प्रकरणी बोर्डाचं स्पष्टीकरण, गणिताचा पेपर फुटला नाही त्यामुळे पेपर पुन्हा होणार नसल्याची बोर्डाची माहिती। 12वीच्या पेपरफुटीचे विधानसभेमध्ये पडसाद, पेपरफुटीमुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय आणि सरकार काय करणार, विरोधी पक्षनेते अजित पवारांचा सवाल। 12वी बोर्ड परीक्षेमध्ये गणिताच्या पेपरच्या दिवशी 43 कॉपीची प्रकरणं समोर आली, लातूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 13 तर 10वीच्या परीक्षेदरम्यान 3 कॉपीची प्रकरणं उघडकीस। छत्रपती संभाजीनगरमध्ये 12वीच्या गणिताची उत्तरपत्रिका घेऊन विद्यार्थी पळाला, नागसेन माध्यमिक विद्यालयातली घटना। जळगावमध्ये पहिल्याच पेपरला कॉप्यांचा पाऊस, मराठीच्या पेपरसाठी जीव धोक्यात घालून खिडक्यांमधून पालकांनी कॉपीज पुरवल्या, जळगावच्या आदर्श हायस्कूल परीक्षा केंद्रावरचा प्रकार। परीक्षेच्या पहिल्याच दिवशी परीक्षा केंद्रांवरती कॉपी पुरवणाऱ्यांची गर्दी, जळगावातील परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवणाऱ्या एकाची पोलिसांकडून धुलाई, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। नागपूरमध्ये उन्हाचा तडाखा लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेचा 15 मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय, पालिका आयुक्त बी राधाकृष्णन यांची माहिती। माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचं निधन, एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेताना रुग्णवाहिका बंद पडली आणि वेळेवर उपचार न मिळाल्यानं मृत्यू झाल्याचं कुटुंबियांचा आरोप। ठाकरे गटाच्या शिवगर्जना यात्रेनंतर लवकरच शिवसेनेच्या वतीनं शिवधनुष्य यात्रेचं आयोजन, राज्यातील सर्व 6 महसुली विभागामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभा होणार असल्याची खासदार कृपाल तुमालेंची माहिती। जालन्याच्या रेशीम बाजारामध्ये चालू आर्थिक वर्षामध्ये 38 कोटींची उलाढाल, तर गेल्या 2 महिन्यात 7 कोटी 23 लाखांची उलाढाल। एपीएमसी मार्केटमध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये 12,000 हापूस आंब्यांच्या पेट्यांची आवक, 12,000 पैकी 7 ते 8,000 पेट्या कोकणातील तर 4,000 पेट्या राज्याबाहेरून, तर डझनाला 2 ते 6,000 दर सुरू। वर्ध्यामध्ये वेतन समितीच्या अन्यायकारक भूमिकेविरोधात कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचं आंदोलन, 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर न केल्याचा निषेध, यावेळी महात्मा गांधी पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचं आयोजन। नागपूरमध्ये महिला काँग्रेसच्या वतीनं महागाई बेरोजगारी विरोधात आंदोलन, महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं पथनाट्य करत महागाईमुळे महिलांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न। जालन्यातील गांधी चौकामध्ये काँग्रेसच्या वतीनं गॅस दरवाढी विरोधात आंदोलन, चुलीवर चहा बनवत महिला काँग्रेस कार्यकर्त्याकडून गॅस दरवाढीचा निषेध। नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं थाळी वाजवत महागाई विरोधात आंदोलन, केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। 428 कोटींचा परभणी महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर, परभणी महानगरपालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी सादर केला अर्थसंकल्प, नवीन पाणीपुरवठा, लाभकर, शिक्षण, उपकराचा बोजा पडणार परभणीकरांवर। नाशिक महानगरपालिकेचं अंदाजपत्रक सादर, नाशिककरांवर कोणतीही करवाढ नाही, पालिकेचं 2,477.86 कोटींचं शिल्की अंदाजपत्रक। बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेटपटूंची बनावट क्रेडिट कार्ड्स बनवून लाखो रुपयांची फसवणूक, 5 जण पोलिसांच्या ताब्यात। छत्रपती संभाजीनगरमध्ये सिल्लोड पाचोरा रोडवर भीषण अपघात, एसटी आणि सिलेंडरने भरलेल्या ट्रकची धडक, ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती। समृद्धी महामार्गावरती स्कॉर्पिओ उलटल्यानं अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी, जखमींवर जालन्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। समृद्धी महामार्गावरती मोठा अपघात, पुलावरून कोसळल्यानं केमिकल घेऊन जाणाऱ्या टँकरला आग, आगीमध्ये होरपळून चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू। बीडच्या धारूर तालुक्यातील आडस इथे विक्रीसाठी घरात साठवून ठेवलेल्या पेट्रोलच्या टाकीचा स्फोट, स्फोटामध्ये मुलीचा मृत्यू तर आई गंभीर जखमी। पुण्यातील दौंड जंक्शनमध्ये रेल्वेच्या एका रिकाम्या डब्याला अचानक आग, मात्र या डब्यामध्ये प्रवासी नसल्यानं मोठी दुर्घटना ठरली। छत्रपती संभाजीनगरमधील पुठ्ठा बनवणाऱ्या कंपनीला आग, आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश। लव्ह जिहाद कायदा लवकर करण्यात यावा या मागणीसाठी आज नांदुरा इथं हिंदुत्ववादी संघटनांचा मोठा मोर्चा, मात्र मोर्चाला अद्याप परवानगी नाही।
साताऱ्याच्या तांदूळवाडीतील बैलगाडा शर्यतीवरती शोककळा, चाकोरी सोडून बैलगाडी नदीपात्रात गेली। या दुर्घटनेमध्ये दोन्ही बैलांचा पाण्यात बुडून मृत्यू, बैलगाडा चालक सुदैवाने बचावला। पालघर जिल्ह्याला कुपोषणाचा विळखा वाढला, तीव्र कुपोषित बालकांची संख्या 144 तर मध्यतीव्र कुपोषित बालकांची संख्या 1895 वर। महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे लेखी उत्तर। नांदेडच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये प्राध्यापिकेकडून विद्यार्थ्याला मारहाण, मुलाच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। गोंदियातील तिरोडी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शाळेच्या केंद्रप्रमुखाला 9000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक। गडचिरोलीमधील सुरजागड आलेंदा पर्सल गोंदी मार्गावरती नक्षलवाद्यांकडून जाळपोळ, तीन वाहनं आणि पुलाच्या बांधकामावरील साहित्याला आग लावली। हिंगोलीमध्ये अवैध गांजाची तस्करी करणाऱ्यावर पोलिसांनी छापा मारत 9,65,000 गांजासह 14 लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत। पालघरच्या बोईसरमधील उद्योजक सुरेंद्र राठोड यांच्या कार्यालयावरती भर दिवसा दरोडा, बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत 4 लाखांहून अधिकची रक्कम घेऊन दरोडेखोर पसार। अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय हिरालाल मौर्य या आरोपीला चेंबूरमधून अटक, 2011 पासून सुनावणीला गैरहजर राहिल्याने न्यायालयाकडून फरार घोषित। झारखंडमध्ये वीज बिल भरण्यासाठी बनावट लिंक पाठवून लोकांची फसवणूक करणाऱ्या दोघांना रांची इथून अटक, शिवडी पोलिसांची कारवाई। बिबट्याची कातडी अनधिकृतपणे विकणाऱ्या व्यक्तीला पनवेल गुन्हे शाखेकडून अटक, जप्त केलेली कातडी दुर्मिळ प्रजातीच्या बिबट्याची असल्याची माहिती। जत तालुक्यातील सोन्याळ इथं एका शेतात गव्याच्या दर्शनामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण, वनविभागानं तातडीनं त्याची दखल घेऊन गव्याचा बंदोबस्त करावा, ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांची मागणी। आणखी एक उद्योग महाराष्ट्राबाहेर, ऍपलचा भारतातील प्राथमिक पुरवठादार फॉक्सकॉनची गुंतवणूक खेचून नेण्यात तेलंगणा सरकारला यश। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।